दोन वर्षाच्या कोरोनाच्या प्रतिबंधानंतर किंवा काहीशी अनुकूलता निर्माण झाल्यानंतर सगळीच वारकरी मंडळी मोठ्या उत्साहात बहुसंख्येनं वारीमध्ये सहभागी झालेली आहेत. परंतु मुंबईमध्ये दिसणारं कोरोनाचं संकट त्यासह संपूर्ण देशभर पसरणारी कोरोनाची स्थिती पाहता वारकरी यांनी आता आपले आजार लपवून चालणार नाहीत. सर्दी, खोकला, ताप, पडस असं काही असेल तर लगेच उपचार करून घ्यावेत. संबंधित आरोग्य व्यवस्थांनी या वारकऱ्यांचा जर ताप दोन तीन दिवसांमध्ये उतरत नसेल तर त्यांची कोविडची चाचणी करावी. जर त्या कोविडच्या चाचण्या अनुकूल येत असतील तर त्यांना थेट घरी जाऊन विलगीकरणामध्ये राहण्याचा किंवा एखाद्या चिकित्सालयामध्ये दाखल होण्याचा आग्रह केला पाहिजे. कोरोना हा आपण दोन वर्ष संयम ठेवला म्हणून काही प्रमाणामध्ये आटोक्यात आला, आपल्या देशातला मृत्यूदर कमी राहिला. जर वारीसारख्या 15-20 लाख संख्येच्या एकत्रीकरणामध्ये ह्या कोरोनाचा संसर्ग वाढला तर हा वारकरी संप्रदायाला, भागवत परंपरेला कायमस्वरूपी डागाचा विषय राहील. म्हणून आपण सगळेजण वारकरी, सोहळे आणि आरोग्य व्यवस्था सगळ्यांनी मिळून काळजी घेतली तर या कोरोनापासून आणि वारीच्या आता जमलेल्या संख्येतही आपण काळजी घेऊ शकतो, स्वतःचं आणि समाजाचं स्वास्थ्य जपू शकतो.